नमस्कार, मी गिरीश निकम. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर आपण या कार्यक्रमात चर्चा करत असतो. श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आज आपण योग्य युक्ती आर्थिक यशाची गुरुकिल्ली या बाबतीत चर्चा करणार आहोत. मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. विषयाला वळण्यापूर्वी मी त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. शशांक रावले SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. चला तर आपण जाणून घेऊयात शशांक रावले यांच्याकडून आर्थिक प्रगतीसाठी काय युक्त्या आहेत त्या. आर्थिक प्रगती करायची असेल, उत्कर्ष गाठायचा असेल, एक मोठा पल्ला गाठायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी युक्ती तुमच्याकडे असणं, काही ट्रिक्स असणं गरजेचं आहे. कितपत महत्त्व या युक्तीचं? युक्ती म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की एक युनिकनेस का तर वेगळं पण असलं. तुम्ही जे काही काम करताय, म्हणजे तुम्ही जॉब करताय, बिझनेस काही करताय, त्यामध्ये एक वेगळं पण असलं पाहिजे. आश्चर्य होतं असं की मी अनेकदा लोकांना पाहिलं आहे की अनेक लोक जे काही व्यवसाय किंवा नोकरी जे काही करतात त्यामध्ये त्यांना तेवढं आर्थिक तुम्ही काही वेगळं करून दाखवलं नाही. जे ऑलरेडी जे ज्ञान किंवा ऑलरेडी जी गोष्ट माझ्याकडे अवेलेबल आहे तेच जर तुम्ही सारखं करत बसलात, ओके, समथिंग डिफरंट, हा, तर मग त्याचा तेवढं महत्व राहत नाही. ओके, समजा माझं जे काही प्रोफेशन आहे असे ऑलरेडी बाकी आजूबाजूला भरपूर जण करतात, तर मला तेवढं यश किंवा मला तेवढं म्हणा ना तेवढं मला फायनान्शियल ग्रोथ मिळणार नाही का बाबा, हा मला कमी पॅकेज मिळणार किंवा मला कमी म्हणा मला कमीच सोलं जाणार का, कारण अशी करणारे भरपूर लोक अवेलेबल आहेत. अशी एखादी गोष्ट असेल जी माझ्याकडे अवेलेबलच नाही आणि ती जर तुम्ही अवेलेबल करून दिली तर कदाचित तुमचा ना तुमची आर्थिक प्रगती ही जास्ती होऊ शकते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या जे आयडिया आहेत तुम्ही भलेही ऐका जनाचं पण करा मनाचंच, ओके, का, कारण तुम्ही आयडिया लोकांकडे घ्या ना. तुम्ही जेव्हा बाहेर फिरता जेव्हा तुम्हाला काही आयडिया देतील ते ऐका, पण स्वतःचे आयडिया वापरा. का माहिती आहे, ऑलवेज रिमेंबर कोणी कुठलाही व्यक्ती दुसऱ्याच्या आयडियाने कधीच कोणी मोठा होत नाही. तुम्ही स्वतःची युक्ती स्वतःच्या आयडिया वापरल्या तरच आणि तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी होता, कारण जर दुसऱ्याच्या तुम्ही जर आयडिया वापरल्या तर तुम्हाला एक ठराविक यश मिळेल, तुम्हाला एक म्हणा ना असे उत्कृष्ट यश तुम्हाला मिळणार नाही. आणि आणखीन एक प्रॉब्लेम असा होतो की ज्यावेळी जर आजूबाजूची जी लोक करतायत, समजा एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं नोकरीमध्ये म्हटलं तर अनेक लोक पाहिलं मी, भरपूर लोक इंजिनिअरिंगला जातात, भरपूर लोक डॉक्टरीला जातात, नाहीतर मग MBA करतात, मग सेम प्रोफेशन करतात, पारंपरिक शाखेकडे वळतात. हां, त्यामध्ये भरपूर अभ्यास असतो, भरपूर म्हणा ना भरपूर एक्झाम क्रॉस करावं लागतात, भरपूर मेहनत असते, भरपूर डोकं लावायचं असतं, पण तुम्हाला तेवढं आर्थिक यश मिळत नाही. कारण आजूबाजूची लोक सेम करतात. आज जर तुम्ही पाहिलं जसं मी म्हणतो की जवळपास 70-80% इंजिनियर्स आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत किंवा मिळाले तरी भरपूर फार कमी पॅकेज मिळतात. का, कारण जो उठतो तो इंजिनियर आणि डॉक्टर बनायला जातो. तर हे करू नये, तुम्ही असं एक क्षेत्र निवडा ज्यामध्ये म्हणतो ना सहसा कोणी जास्ती जात नाही, आणि अशी काहीतरी आयडिया लावा मार्केटमध्ये. समजा तुम्ही जर नोकरी करत असाल तर असे क्षेत्र निवडा ज्यामध्ये सहसा कोणी जात नाही, आणि जर व्यवसाय करत असाल तर एक असा व्यवसाय करा ज्याच्यामध्ये कोणी म्हणा आजपर्यंत गेलं नाही आणि जी मार्केटची गरज आहे सध्या त्यामध्ये जाऊ, तुम्हाला नक्कीच आर्थिक मिळेल. तुमचं वेगळं पण सिद्ध करा हे महत्त्वाचं आहे, आणि तुमचं काम हे वेगळ्या पद्धतीनं करा हे देखील महत्त्वाचं आहे. तू ट्रिकचा उल्लेख केलेला आहे, मग जर आपल्याला मोठा पल्ला गाठायचा असेल, मोठा आर्थिक यश मिळवायचं असेल, त्यासाठी प्लॅनिंग गरजेचं आहे, नक्कीच त्यासाठी नियोजन गरजेचं आहे, योग्य अरेंजमेंट गरजेचे आहे. मग ह्या तीन घटकांचं महत्त्व तुमच्या लेखे किती आहे? येस, प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा अनेक लोकांकरता फक्त कामाच्या मागे लागतात, मी दिवसभर काम करतोय कामाच्या मागे लागत असं, पण काम करण्याआधी तुमच्याकडे योग्य प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे. नियोजन फार फार महत्त्वाचं आहे. असं म्हटलं होतं की नियोजनाला जास्त वेळ द्यायचा असतो, मग तुमची कामं फटाफट होऊन जातात. बरोबर, आपण नियोजन भरपूर वेळ वाचतो, पण मग त्यात एक धोका असतो, काही जण नियोजन कागदावर नियोजन खूप छान करतात पण ऍक्च्युली त्याची अंमलबजावणी होत नाही. हां, ते आपल्यावरती डिपेंडेड आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक छान एक आयडिया देईन काय करायचं ते. म्हणजे तुम्ही मोस्ट ऑफ मला एक गोष्ट लक्षात द्या, प्रत्येक व्यक्ती हा सेल्फ मोटिवेटेड असला पाहिजे, आणि सेल्फ मोटिवेट होण्यासाठी त्यांनी असं काम केलं निवडलं पाहिजे, असं काम केलं पाहिजे ज्यामध्ये त्याला पॅशन असतं. पॅशन असेल तर रॅशन आपोआप येतं. ओके, एक पाणी आणखीन एक गोष्ट म्हणायची अशी, तर तुम्ही पहिलं काय करा, जसं मी म्हटलं की एक चांगली योग्य आयडिया निवडा. ओके, त्या आयडियाच्यावरती काम करा आणि ती आयडियाला पॅशन म्हणून बनवा. ओके, पॅशन म्हणून तुम्ही एकदा जोपासलं, ओके, त्यानंतर मग ती त्याचा तुम्ही व्यवसायात रूपांतर करा. एकदा तुम्ही पॅशन, आता होतं असं की अनेकदा मी यंगस्टर्सना पाहिलेलं आहे की आई वडील बोलतायत म्हणून ती लोक काहीतरी हे काहीतरी काम करतात, पण किती दिवस आई वडील ढकलत राहणं, फोकस क्लिअर नसतो. हा, फोकस क्लिअर नसतो. जर तुम्हाला पहिलं असं एखाद्या गोष्टी पॅशन असेल, ओके, मग ती कुठली गोष्ट असं असं जरूर नाही की काही मोठं असलं पाहिजे. असं म्हटलं तर मी आधी म्हटलेलं आहे की इवन दो इफ यू आर अ कॉबलर डू द बेस्ट इन इज, जर तुम्ही मोचिदी असाल त्यामध्ये चांगलं काम करा, तुम्ही आयुष्यात भरपूर प्रगती करा. आजूबाजूला हे करतोय म्हणून मी ते करीन नाही, म्हणजे ते वेगळं. एक गोष्ट लक्षात आहे, कुठलेही क्षेत्र मोठं किंवा छोटं नसतं, त्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवणारा त्या मोठं किंवा छोटं करतो. ओके, बरोबर. जर कोणी कर्तृत्व चांगलं गाजवलं असेल ते क्षेत्र आपोआप मोठं होऊन जातं. ते तुमच्यावर डिपेंड आहे की मोठं करणं आहे की छोटं आहे. तर तुम्ही काय करायचं की बाबा एक क्षेत्र निवडा, ओके, त्या दिशेने तुम्ही काम करायला लागा, तुमचे गोल ठरवा. ओके,
त्या दिवशी तुम्ही मोठे गोल्स ठरवा, मेबी तुमचे 10-15 वर्षाचे तुमचे काही गोल्स असतील, त्यानंतर गोल्सला छोट्या छोट्या गोल्समध्ये तुम्ही डिवाइड करा. ओके, त्यानंतर काय करायचं, आता अनेकदा मी लोकांना पाहिलं की गोल्स वगैरे पण काय काय लोकांचे असतात, अनेकांचे गोल्स पण नसतात आयुष्यामध्ये, पण ज्यांचे असतील तरी पण ते गोल्सच्या निगडीत दिवसभर काम नाही करत. आणि एकदा आपण मोठं झाल्यानंतर कोणी मग त्याला आपल्याला बोलणार नसतं. ओके, आपल्या मागे लागून किती लोकं लागणार. ओके, तर आपण सेल्फ मोटिवेटेड किंवा सेल्फ मॉनिटरिंग जर असेल आपल्यावरती, तर त्याच्यामुळे आपण भरपूर चांगल्या काम करू शकतो. जसं तुम्ही म्हटलं की बाबा आपण कागदावर तर लिहितो पण त्याचा अंमलबजावणी करत नाही, तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो मी. आपण काय करायचं की एक आपण मी मॉनिटरिंग सिस्टम त्याला बोलतो. मी सकाळी समजा उठला 7 वाजता आणि रात्री समजा 11 वाजता झोपत असाल, तर पूर्ण दिवसामध्ये मी कुठली कुठली कामं केली हे रात्री लिहून काढायचं. म्हणजे सकाळी 7 ते 8 मे गेलं, 8 ते 9 गेलो, 9 ते 10 काय केलं, हे सगळं एका पेपरावर रात्री झोपायच्या आधी लिहून काढायचं. त्यानंतर माझे जे आयुष्यातले गोल आहेत, म्हणजे जे काय असतील तुमचे बिझनेस रिलेटेड, करिअर रिलेटेड, नोकरी रिलेटेड किंवा काही किंवा फायनान्शियल गोल जे काय असतील, बाबा ह्या गोल्सच्या निगडीत मी किती वेळ घालवला हे सगळं तुम्ही ट्रॅक करायचं. 7 ते 8 मी नाही, मी वेळ चुकीचा घालवला, मी व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असतो ज्याचा काही फायदा नव्हता, किंवा मी संध्याकाळी 5 ते 6 मी अशा मित्रांना भेटलो जे फक्त टाइमपासच्या गोष्टी करतात ना, ज्याचा ताळेबंद करायचा की हां किती मी कामं केली आणि किती कामं केली. आणि त्यामध्ये तुम्हाला कळेल की तुम्ही 70 ते 80% वेळ हा तुमच्या गोल्सच्या निगडीत नव्हता. बरोबर, तुम्ही रोज जर हे करत राहिला तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तुम्हाला स्वतः स्वतःच लाज वाटायला लागला, मी आज पण वेळ घाला, उद्या पण वेळ घाला. अशी एक वेळ ज्यावेळी तुम्ही प्रत्येक आयुष्यातला क्षण तुमच्या गोल्सच्या निगडीत आणि तुम्ही गोल आणि तुमच्या आयुष्य प्रगती रिलेटेड तुम्ही हा तुमचा वेळ घालता. चांगली माहिती तुम्ही दिलीत, तुमची सगळी ऊर्जा तुमच्या फोकसच्या दिशेने, तुमच्या टार्गेटच्या दिशेने तुम्ही लावली पाहिजे. मुद्दा आहे की जर आपल्याला आर्थिक शिखर यश सर करायचं असेल तर त्यासाठी धोके पण असतील. बरोबर, मग त्यासाठी प्लॅनिंग आला. आता तुम्ही जसं म्हटलं की प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, मग आर्थिक बाबी जिंकायच्या असतील, एक मोठा पल्ला गाठायचा असेल, तर त्यासाठी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म ह्या दोन टप्पे आहेत, तर ते प्लॅनिंग कसं करावं आर्थिक गोष्टींशी निगडीत. ओके, जसं मी म्हटलं तुम्हाला की आर्थिक प्रगती तुम्हाला करायची आहे तर तुमचे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म तर गोल असलेच पाहिजे. बरोबर, तुम्ही प्लॅनिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की म्हणजे आता एक साधारण फॉर एक्झाम्पल घेतलं तर एक महाविद्यालयीन तरुण आहे, काही वर्षांनी त्याचं शिक्षण पूर्ण होईल, काही वर्षांनी त्याचं लग्न होईल, तर असे जे महत्त्वाचे जीवनातले टप्पे आहेत त्या टप्पे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कसं प्लॅनिंग केलं पाहिजे आर्थिक प्रगतीदृष्टीने. आर्थिक प्रगतीदृष्टीने आता होतं असं की मी अनेकदा मी यंगस्टर्सना पाहिलेलं आहे की त्यांना समजा एखादा मुलगा असेल त्याला नोकरी नाही करायची, त्याला व्यवसाय करायचा असेल, तो काय करतो पहिली नोकरी शोधतो. ओके, त्यानंतर तो व्यवसायाकडे वळायचा प्रयत्न करतो. होतं असं की नोकरीचा आणि व्यवसायाचा काही संबंध नसतो, नोकरीचा अनुभव तुम्हाला व्यवसायामध्ये काही कामाला येत नाही, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर व्यवसायाचा अनुभव घ्या. ओके, आणि आणखीन एक गोष्ट अशी की तो व्यक्ती काय करणार की बाबा त्याला पहिल्यांदा तो नोकरीचा अनुभव घेतो. ओके, आणि 4-5 वर्ष नोकरी करतो आणि त्याच्यानंतर विचार करतो मी बिझनेस करेन माझं लग्न झाल्यानंतर. ओके, किंवा माझं म्हणजे एक 4-5 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन नंतर मी बिझनेस करेन, तोपर्यंत त्याचं लग्नाचं वय येतं. आता लग्नाचं वय आलं तर लग्नाचा खर्च आहे, त्याच्यानंतर मग परत मग ते फॅमिलीचं बर्डन आहे, तो नंतर विचार सर था होत्या, थोडं मुलांचं बर्डन आलं, फॅमिलीचं बर्डन, त्याच्यानंतर मी थोडा व्यवसायाचा विचार करेन, त्यानंतर आणखीन आपण पुढे जातो, नंतर मग मुलं मोठी होतात त्यांचा मोठा आणखीन खर्च वाढतो, तुमचं तोपर्यंत वय झालेलं असतं, तुमची हे इन्कम करण्याची कॅपॅसिटी कमी झाली, तो आता जमणार नाही, आता माझ्या मुलांना हे सगळं करू द्या, आता मी करू नाही शकतो, असं करून तुमची स्वप्न अपुरी राहतात. तर असं करायचं नाही आहे. तुम्ही म्हणता आयुष्यामध्ये तुमचे जे गोल्स आहेत, जेव्हा तुम्ही गोल्स डिसाईड करता त्यावेळी तुम्ही एक स्वॉट अनालिसिस नावाची गोष्ट आहे जी मला MBAमध्ये शिकवली जाते, ज्याला बोललं तर स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट, ज्याच्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉईंट दोन्ही असतात, त्याच्या प्रकारे तुम्ही अनालिसिस करायचं, त्यामुळे तुम्हाला कळेल असं बाबा ही जर गोष्ट मला करायची आहे त्यासाठी मला म्हणा ना किती धोके आहेत आणि किती अपॉर्च्युनिटी, हे सगळं त्याची तुम्हाला कॅल्क्युलेशन मिळेल. ते कॅल्क्युलेशन एकदा तुम्हाला मिळाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं की बाबा हां बाबा मला ही गोष्ट योग्य आहे, मी ही गोष्ट मी चांगल्या रीतीने करू शकतो. त्याच्यानंतर तो तुमचा गोल एकदा डिसाईड झाल्यानंतर त्या दिशेने तुम्ही टप्प्याटप्प्याला बाबा हे इथपर्यंत आता म्हणजे पुढच्या 10 वर्षाचे गोल असतील तर पुढच्या 2 वर्षात मला काय केलं पाहिजे, पुढच्या 5 वर्षात मला काय, ह्या तुमच्याकडे ऑलरेडी प्री प्लॅन असलं पाहिजे. आणि जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तर कधीही तुमचं म्हणा ना अपयश येण्याचं कारणच होत नाही, तर अशा रीतीने तुम्ही करू शकता. अगदी बरोबर, आपल्या विषयाशी संबंधितच आणखीन एक पूरक प्रश्न आहे की ही संपूर्ण जगनिर्मिती म्हणजे काय युक्तीचा परिणाम आहे असं तुम्ही मागे म्हटला होतात, तर ते अजून थोडंसं विश्लेषण करून सांगाल. होतं असं की आजचा असं आपला विषय आहे की बाबा आयडियाने पूर्ण जग निर्माण होतं. बरोबर, आज ज्या पण गोष्टी आहेत, आज आपण जे बोलतोय, आज आपण चॅनलवर बोलतोय, बाबा हे असं आपण ऑनलाईन लोकांना दाखवू शकतो, ही पण एक आयडिया होती कोणतरी डोक्यात आणलेली आहे. TV नावाची गोष्ट आपण काढू शकतो, कोणतरी व्हिज्युअलाइज केलं बाबा हे असं आपण करू शकतो, म्हणून आज आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो. प्रत्येक गोष्ट आज मोबाईल फोन वापरतो, कोणती आयडिया काढली बाबा आपण बोलू शकतो. तर 50 वर्षावर जर कोणाला येऊन बोललं असतं की बाबा असं मोबाईल नावाची गोष्ट असेल ज्याने तुम्ही जगभरात कुठेही बोलू शकता, हसले असेल काही बोलतो,
एकदा असंच झालेलं की एकाने म्हटलेलं की बाबा अशी एरोप्लेन नावाची गोष्ट असेल जी म्हणा ना प्लेन उडेल आणि ना तुम्हाला हवेतनं उडून तुम्हाला कुठेही पाहिजे तिकडे पोहोचू शकतं. अशक्य वाटणाऱ्या कल्पना नंतर प्रत्यक्ष झाल्यात. हां तर म्हणूनच म्हणतो की बाबा कल्पना म्हणा ना ज्या तुम्ही जेव्हा कल्पना करतात त्याचनंतर अस्तित्वात बदलता. कल्पना एकदा आल्या की मग आपल्याला कळतं बाबा असं काहीतरी निर्माण केलं पाहिजे. त्या हिशोबाने आपण मग तसा रिसर्च करायला सुरुवात करतो. तर तुमच्याकडे योग्य चांगली कल्पना येणं किंवा एक आयडिया असणं फार गरजेचं आहे. तुम्ही चांगल्या आयडिया निर्माण करा त्याच्यानंतर तुमची जग निर्मित होईल. एक गोष्ट सांगतो एक सक्सेसचं मला एक चांगलं तुम्हाला मंत्र द्यावं असं वाटेल. ओके जे स्वामी विवेकानंदांचं मंत्र आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल सक्सेसचं एकच मंत्र आहे दॅट टेक वन आयडिया ड्रीम दॅट आयडिया ओके थिंक ऑफ इट ड्रीम ऑफ इट यु नो लेट युअर होल बॉडी अँड होल सोल यु नो नो दॅट आयडिया अँड लिव्ह ऑल द आयडियाज असाईड म्हणजे बाकी सगळ्या आयडिया साईडला ठेवा. फक्त त्या आयडियावर तुमचं जग पूर्ण निर्माण करा आणि तुम्ही भरपूर आयुष्यामध्ये यश मिळवाल. कोणी दुसरं हे करतो मी तिकडे पण नाही. तुम्ही फोकस ठेवा बाबा मला ह्याच्यावरच आयुष्यभर काम करायचं आहे. प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तो काहीतरी एक म्हणा ना एक काहीतरी काहीतरी कारणामुळे तो जन्माला येतो. मग ते काय कारणासाठी आपण जन्माला आलो आहे बाबा आपण ह्या गोष्टी करण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहे. ओके तर ते आपण केलं पाहिजे आणि त्या आयडियाने आपण पुढे असं आणि हीच एक म्हणा ना यशाची एक सिम्पल लँग्वेज आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे जर तुम्हाला योग्य युक्ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही बऱ्याचशा आर्थिक बाबींमध्ये यश मिळू शकता. अगदी बरोबर आहे. मला आणखीन एक विचारायचं ते म्हणजे ट्रिक्स तुमच्याकडे असतीलच पण तुमच्यामध्ये झपाटले पण पाहिजे. हे सगळं कल्पनांचे जग आहे पण कल्पकता देखील तितकीच महत्त्वाचं आहे. म्हणजे कल्पना भरपूर आहेत तुमच्याकडे पण त्यामध्ये कल्पकता आणि कृतीमध्ये देखील कल्पकता असणं तेवढंच गरजेचं आहे. हा मुद्दा आणखी कसा तुम्ही विस्तृत करत सांगाल. पहिली गोष्ट असं मी म्हटलं की बाबा तुमच्याकडे योग्य एक वेगळी जर तुमच्याकडे कल्पना असेल ओके फॉर एक्झाम्पल आता असं मी माझ्या स्वतः क्षेत्राबद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर झालं असं की मी जर कदाचित शेअर बाजार नसतो तर मी मला माहीत नाही मी काय करत असतो. ओके पण कदाचित मला असं वाटतं की मी ह्या गोष्टीसाठीच बनलेलो. त्यावेळी मला फक्त कोणतरी कल्पना दिली की बाबा असं शेअर बाजार नावाची गोष्ट तू करू शकतो. त्याचा मी रिसर्च करायला लागलो की बाबा आपण ह्याच्यामध्ये कसं काय आपण ह्याचे यश मिळू शकतो आपण ह्याच्यामध्ये कसे काय पैसे मिळतो सगळ्याचा मी रिसर्च केला आणि झालं असं मला कळलं असं की बाबा ह्याच्यामध्ये अनेक लोकांना यश मिळत नाही किंवा अनेक लोक नॉलेजची कमी आहे मार्केटमध्ये. ओके जवळपास समजा कोणी ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करत असेल तर त्यांना तेवढं म्हणा नॉलेज नाही स्पेशली आपल्या मराठी माणसाला या गोष्टीचं नॉलेज नाही. तर म्हटलं बाबा ह्या गोष्टीमध्ये आपण नक्कीच काहीतरी चांगली कामगिरी करू शकतो. मग मी त्याच्याबद्दल पूर्ण रिसर्च करायला लागलो. त्याच्यानंतर मी आणखीन एक गोष्ट सर्वात मोठी इम्पॉर्टंट केली. अनेकदा लोकांना जेव्हा रिसर्च करायचं असतो किंवा जेव्हा त्यांना आयडिया निर्माण करायचे असतात ते लोक करता एक बेस घेतात किंवा काहीतरी पुस्तकं वाचतात किंवा कुठलं तरी नॉलेज घ्यायचा प्रयत्न करतात. मी ती गोष्ट केली नाही. मला जेव्हा कळलं की बाबा प्रत्येका ठिकाणी म्हणजे कुठेही मी अख्ख्या भारतभरात मी पाहिलं की कोणी परफेक्शन लेवल गाठत नाही स्टॉक मार्केटमध्ये. म्हणजे नॉलेजची पूर्ण जगामध्ये नॉलेजची कमी आहे. म्हणून मी स्वतःचं रिसर्च चालू केलं. ओके स्वतः रिसर्च चालू आहे स्वतःच्या गोष्टी सगळ्या निर्माण कुठलेही पुस्तक किंवा काहीच वाचलं नाही. मी शेअर बाजार काहीच वाचलं नाही आजपर्यंत आणि त्या सगळ्या ज्या आयडियाज आहे स्वतःहून मी डेव्हलप केलेलं आहे. कारण मी असा विचार केला की मी कशा दुसऱ्याचं पुस्तक वाचू. ओके समजा मी एखाद्या व्यक्तीचं पुस्तक वाचलं ओके त्यांनी मेबी कुठेतरी वाचलं असेल त्यांनी नॉलेज घेतलं असेल. ओके ज्यांनी त्याला नॉलेज दिलं त्यांनी कुठेतरी मेबी शिकलं असेल पण कोणतरी असेल ज्यांनी निर्माण केलं असेल तो कोणतरी मी का नसू शकतो. मी कशा दुसऱ्याचं नॉलेज घेतलं पाहिजे. म्हणून मी विचार केला मी स्वतःचं नॉलेज डेव्हलप करेन स्वतःचा वेगळा बेस डेव्हलप करेन. म्हणून आज जे आम्ही सिस्टम टेक्निक्स बनवले आहेत मार्केटमध्ये जे आम्ही टाकलेले आहेत ते आजपर्यंत कुठेही तुम्हाला सापडणार नाही. अशा कुठल्याही गोष्टी तुम्हाला सापडणार एक टोटली युनिकनेस आला नाही. तर अनेकदा मी पाहिलं तुम्ही कुठेही सेशन्स बघा कोर्सेस बघा जिकडे शेअर बाजार शिकवतात तुम्हाला सगळीकडे एक समानता सापडते. कारण एक व्यक्ती काय करतो ऑलरेडी जे अवेलेबल आहे मागणी त्याच्यावरती आपला थोडासा एक्स्ट्रा रिसर्च टाकून ते आपलं काहीतरी कंटेंट डेव्हलप करतो. तर अशी एक युनिकनेस असते. अगदी बरोबर. पण कल्पनेला मेहनतीची देखील तितकीच जोड असणं गरजेचं आहे. आणखी काही ट्रिक्स तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. योग्य युक्ती ही आर्थिक यशाची किल्ली आहे या विषयावर आणखी आपण चर्चा करणार आहोत. भेटूया एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीच्या या खास कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. योग्य युक्ती आर्थिक यशाची किल्ली या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. शशांक रावले ट्रेडिंग गुंतवणूक तज्ज्ञ एक्सपर्ट आपल्याला मार्गदर्शन करतात. सर ब्रेकला जाणं तुम्ही काय काय युक्त्या हव्या असतात आपल्याकडे आणि कल्पनेची किती गरज आहे तुम्ही सांगितलं तर माइंड कंडिशनिंग हे सुद्धा अपयशाचं काही कारण असू शकतं. येस येस होतं असं की अनेकदा मी पाहिलेलं आहे आपण जे एक सामान्य व्यक्ती आहे ज्या आपण जगामध्ये वावरतो तर आपल्या आजूबाजूला जे चाललेलं असत तेच आपल्याला वाटतं हेच आपलं जग आहे. म्हणजे उदाहरण याचं मी स्वतःचं माझं उदाहरण सांगतो. ज्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी मला वाटायचं की बाबा म्हणजे म्हणा की बाबा मला हे एवढं शिकायचं MBA करायचं त्यानंतर मला एवढं पॅकेज पाहिजे. बाबा 40-50 हजाराचं मला पॅकेज मिळालं म्हणजे मी भरपूर मी शिवंत किंवा मला मला भरपूर यश मिळाल्यासारखं मला वाटतं. म्हणजे माइंड कंडिशन झालेली बाबा आजूबाजूचे लोक तेवढंच करतात का म्हणजे बाबा हे किंवा ह्याच्यावर थोडासा वरचा पल्ला गाठला म्हणजे मी भरपूर यशस्वी. मग त्याच्याहून जास्त माझ्याकडे काही आयडिया नव्हतं त्याच्यामुळे जास्त वेगळं माझ्याकडे नव्हतं.
पण त्यानंतर मी अशा काही ग्रुप्समध्ये राहायला लागलो. लोक इकडे करोडोची बिझनेस करतात, करोडोच्या गोष्टी करतात आणि मोठ्या गोष्टी करतात, वेगवेगळ्या त्यांच्याकडे आयडियाज आहेत. तेव्हा मला कळलं बाबा आपण ज्या जगात राहतोय ते भरपूर छोटं आहे, ह्याच्याहून भरपूर मोठं जग आहे, ह्याच्याहून जास्ती आपण शिकू शकतो. तर आणखीन एक गोष्ट तुम्हाला ह्या रिलेटेड मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल. अनेकदा होतं असं की अनेकदा लोकांना ना आपल्या पिअर ग्रुपचा जे आपल्या आजूबाजू त्यांचा इन्फ्लुएन्स जास्ती असतो, त्याच्याहून जर बाहेर तुम्ही निघालात ओके आणि स्वतःच्या काही आयडियाची निर्मिती केली तर तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर यशस्वी व्हाल. त्यात एक मला एक चांगली गोष्ट सांगायला आवडेल ती म्हणजे तीन टाईपचे प्रकारचे लोक असतात, तीन टाईपचे माइंड असतात, माइंडसेट असतात. एक असतं लोअर माइंड, लोअर माइंड डिस्कस पीपल ओके, बाबा हा असाच आहे, अरे ती तशीच आहे, तो तसाच आहे, गॉसिपिंग ज्याला म्हणतो आपण ओके. मिडल माइंड ओके, मिडल माइंड डिस्कस इव्हेंट्स, अरे तिकडे हा आलेला, अरे तिकडे सलमान खान आलेला, अरे तिकडे घटनांबद्दल वर्णन, हा नवीन नवीन मूवी रिलीज झाला, अरे तिकडे हे झालं ते झालं, म्हणजे इव्हेंट्स बद्दल डिस्कस. हे जे असतं कॉलेज स्टुडंटची माइंड असतात ओके, मिडल माइंड. आणि यु नो व्हॉट हायर माइंड डू, हायर माइंड डिस्कस आयडियाज, बरोबर, ते योग्य जबरदस्त चांगल्या विचारांवर विचार करतात. येस, आणि मी पण आजच्या मी तुम्हाला सांगतो, आज माझ्याकडे पण अनेक लोक येतात मला भेटायला, तर बोलायला माझे कान काय मुघडे असतात की काय मला नवीन आयडिया मिळते. बोलली तो कोणी असो, मग माझा ऑफिसचा स्टाफ असो, आमच्या सोसायटीचा वॉचमॅन असो, तर कोणी असो, माझे कान काय मुघडे असतात की कोणाकडनं काय एक चांगली आयडिया मिळेल. तुम्हाला एक सांगतो मी, एक चांगली आयडिया तुम्हाला कुठे घेऊन जाईल, कुठे तुमचं जग बनवेल हे सांगा. आज मी जे काय स्वतः आयुष्यात करतो, जे काय मी थोडंफार यश मिळवलं आयुष्यात, ते फक्त आणि फक्त आयडियाजमुळे मिळवलं. कोणतरी मला सांगितलं तू असं काहीतरी करू शकतो शेअर मार्केट, कोणती मला सांगितलं तू ट्रेनिंग घेऊ शकतो, कोणती मला सांगितलं की तू अनालिसिस करू शकतो, यांच्या मी आयडिया घेतला आणि बाबा हा आपण ह्या प्रकारे आपण आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. तर आयडिया हे भरपूर अगदी बरोबर, पण नुसती आयडिया असून चालत नाही, कल्पना असून चालत नाही, नुसती कल्पना तुम्ही वर्षानुवर्ष उराशी बाळगून चालला नाही, ती कृतीत बदलणं महत्वाचं आहे आणि ते पण कल्पकतेने कृतीत बदलणं आणि त्यासाठी योग्य आराखडा तयार करणं हे देखील महत्वाचं आहे. पॅशन असणं आणि नंतर त्याची डेव्हलपमेंट प्रोफेशनमध्ये करणं हे कसं शक्य आहे? पॅशनच्या जे तुम्ही एक आणखीनची गोष्ट बोला त्याच्यामध्ये मला आणखीन थोडं बोलावंसं वाटेल. अनेकदा मी लोक पाहिलेले आहेत की जेवढ्या कदाचित माझ्याकडे आयडिया असतात त्याच्यावर किती जास्ती आयडिया लोकांकडे असतात. मला येऊन आहे लोकांना एक मोटिवेशन पण द्यायला आवडेल. मी अनेक लोक पाहिले भरपूर चांगले आयडिया घेऊन फिरतात लोक, पण सर्वात मोठा इश्यू हे करतात की ती लोक त्याची अंमलबजावणी करत. बरोबर, मी आयुष्यात प्लॅन हा आयुष्यात लोक मी पाहिलं की ह्यासाठी यशस्वी नव्हतं किंवा त्यांनी कधी प्रयत्न केला आणि त्यांना फेल्युअर आलं, तर ती लोक ह्यासाठी यशस्वी नव्हतं कारण त्यांनी कधी प्रयत्नच नाही केला, पण आयडिया त्यांच्याकडे होत्या, भरपूर आयडिया असतात. म्हणून ते पहिलं पाऊल लागलं. जे प्रेक्षक आपले होतात त्यांना पण कधी माहिती बाबा माझ्याकडे भरपूर असे आयडिया आहेत, कदाचित जे भारतातले टॉपच्या टॉपचे जे लोक आहेत त्यांच्याहून बेटर आयडिया लोकांकडे असते, पण ते घाबरतात बाबा ती मोठे आहेत त्याच्याहून बेटर आपण नाही करू शकत आणि आपण म्हणा स्वतःला कमी समजतो. तर तुम्ही माइंडला जर मेसेज दिला मी काय करू नाही शकत, तर नक्कीच तुम्ही काय करू नाही शकत. बरोबर, तर ते करणं फार गरजेचं. आणि जर तुम्हाला जर ते तुमच्या आयडियाज ज्यावेळी तुम्ही ते पॅशनमध्ये करणार आणि पॅशनमध्ये जेव्हा तुम्ही पॅशनवर जेव्हा तुम्ही काम करायला लागला आणि पॅशन जेव्हा तुम्ही काम करताय त्याच्यावर तुम्ही एक्सपर्ट हळू व्हायला लागला. आज जसं मी माझं म्हणतो, मला स्टॉकमध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक करणे माझं पॅशन होतं, पण पॅशन कसं मला कळलं मी भरपूर चांगलं करतोय, माझ्याकडे चांगलं ज्ञान आलेलं आहे ओके, आणि मी ते भरपूर आवडीने करायचो आणि कोणी मला सांगावं नाही लागायचं का, कारण ह्याच्यामध्ये मला आवड आहे, कोणी आई वडील मागे लागेल, मी सिन्स माय कॉलेज डेज ह्या सगळ्या गोष्टी करायचो आणि त्याच्यानंतर त्या पॅशनचं कधी रॅशनमध्ये म्हणजे कधी व्यवसायात रूपांतर झालं आणि मी कधी पुढे गेलो मलाच कळलं नाही. तर जर मला ते पॅशन नसतं तर मला भरपूर डिफिकल्ट झालं असतं या सगळ्या गोष्टी करणं आणि हा जो प्रवास आहे यशाचा हा भरपूर मला खडकर वाटला असा. बरोबर, पण पॅशन असल्यामुळे खडकर नाही म्हणणार, एकदम सोपा आणि प्रत्येक गोष्ट मजा करणार. आज मी आपण जे प्रोग्राम करतो हे मराठी म्हणणार एक आनंदाची गोष्ट आहे, नाहीतर जर मला हे करणं म्हणजे मजाने वाटले असते सगळं करायला तर मला कदाचित मला डिफिकल्ट झालं असतं. बरोबर, करिअर डेव्हलपमेंट करताना काय युक्त्या आहेत ह्या सुद्धा मी तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात इथं घेऊयात एक छोटासा ब्रेक, पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. चार छान युक्त्या आर्थिक प्रगतीसाठी कशा उपयोगाच्या असतात ते आपल्याला सांगतात शशांक रावले. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण विविध अंगांनी बोललो, आता मला सांगा की करिअर डेव्हलपमेंट म्हणजे मला जर शेअर मार्केटमध्येच खूप प्रगती साधायची असेल तर काय त्याच्या युक्त्या आहेत? लेट मी टेल यू, आम्ही एक असं सिस्टम बनवलेली आहे, मी आम्ही ह्याचे ट्रेनिंग प्रोग्राम्स वगैरे देखील घेतो. बरोबर, असं अनेकदा असं होतं की शेअर बाजार किंवा आणखी कुठल्याही गोष्टी म्हणजे जसं आमचं काम आहे जे आहे ट्रेडिंग आणि गुंतवणूक लोकांना योग्य ते ज्ञान देणं. बरोबर, होतं असं की अनेकदा लोकांना म्हणजे आज जर तुम्ही जे काय तुम्ही काम करताय, नोकरी करताय किंवा व्यवसाय करताय, जर तुम्ही ते कमवलेल्या पैशात जर तुम्ही योग्यरित्या चालना दिली तर तुम्ही त्याला योग्यरित्या वाढ दिली नाही, नुसतं आयडिया घेऊन बिझनेस करून किंवा काम करून इम्पॉर्टंट असतं, ते कमवलेले पैसे त्याला योग्यरित्या चालना द्यावी लागते. म्हणजे तुम्ही जोपर्यंत स्वतः जोपर्यंत पैशासाठी काम करता तोपर्यंत तुम्हाला कधीच आर्थिक यश मिळणार. जेव्हा तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावाल तेव्हा तुम्ही खरोखर तुमची आर्थिक प्रगती होईल. तर आम्ही तुमच्या पैशाला कामाला लावतो म्हणजे तुम्हाला तुमचे कमवलेले पैसे तुम्ही कुठेकडे गुंतवू शकता, म्हणजे नुसतं शेअर बाजारात बाकी कुठेकडे गुंतवून तुम्ही कसे चांगले पैसे कमवू शकता यासाठी आम्ही तुम्हाला गायडन्स देतो. तेही करिअर जर बनवायचं तर एक शून्यापासून, ज्या व्यक्तीला काहीच नॉलेज नाही शून्यापासून आम्ही त्यांना म्हणजे टॉपपर्यंत घेऊन जायचं आम्ही काम करतो आणि त्यासाठी जेवढ्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे अवेलेबल आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूकीसाठी. ट्रेडिंगबद्दल जर बोलायचं म्हटलं तर तुम्ही आमच्याकडे ट्रेडिंग देखील शिकू
शकता तो देखील एक चांगला व्यवसाय आहे. ती पण एक चांगली युक्ती. आज अनेक लोक म्हणा आपल्या मधील अनेक लोक ट्रेडिंगमध्ये नाही आहेत तर ट्रेडिंगमध्ये पण भरपूर वाव आहे. म्हणजे एक चांगलं यश आपण गाठू शकतो की ट्रेडिंग करून तुम्ही दिवसाला लाखामागे नाही म्हटले 3-4 हजार रुपये किंवा 10-20 हजार मागे नाही म्हटले 7-8 रुपये तुम्ही सहजरित्या तुम्ही कमवू शकता आणि तुम्ही चांगल्या रीतीने म्हणा आर्थिक प्रगती करू शकता. आणि ह्यामध्ये कुठली वयाची अट किंवा कुठलीही प्रोफेशनची देखील अट नाही. कोणी येऊ शकतं. आज आमच्याकडे गृहिणीपासून एक बिझनेसमॅनपासून एक डॉक्टरपासून एक नोकरी करणारे व्यक्ती कॉलेजमध्ये सगळे आमच्याकडे तर येतात. कोणी करू शकतं. बरोबर. योग्य ठिकाणी पैसा पेरणं महत्त्वाचं आहे. आणि तो एकदा रुजला की मग त्यातून तुम्हाला तुमची भरभराट होणार. आतला आपल्या गृह आत्ता ज्या शोमध्ये जे डिस्कशन झालं विविध मुद्द्यांवर बोललो हेच आपल्या वर्कशॉपमध्ये सुद्धा असतं. त्या वर्कशॉपबद्दल थोडी माहिती सांगा. राज्यात कुठे कुठे वर्कशॉप्स आहेत. आमची वर्कशॉप्स आहेत आता सध्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी आहे. दादरला आपलं जे वर्कशॉप आहे ते 13 तारखेला आहे आणि ठाण्याला जे आहे ते 19 एप्रिलला आणि 13 एप्रिलला आपले वर्कशॉप्स आहे ज्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर येत असेल. आणि पुण्यामध्ये आपले वर्कशॉप आहे ते 4 तारखेला आहे 4 एप्रिलला आणि त्याच्यानंतर कोल्हापुरात जे आहे ते 9 एप्रिलला आपलं वर्कशॉप आहे. आणि नाशिकमध्ये पण आहे पण आमचं जो नाशिकचा व्हेन्यू आहे त्याचं आधी मी म्हटलं असं की आमचं रिनोव्हेशन थोडं काम चालू आहे तर त्यामुळे थोडासा टाईम लागला. तुम्ही आपला शो बघत आहात तुम्हाला त्याची नक्कीच माहिती पुढे जाऊन मिळेल. ओके. तुम्ही फक्त आमचे स्क्रीनवरचे नंबर्स द्या त्याच्यावर थोडासा मिस कॉल द्या की SMS केला चालेल. तुम्ही मिस कॉल द्या फक्त नंबर्सवर तुम्हाला त्या सगळ्या वर्कशॉप म्हणजे पुणे कोल्हापूर ठाणे दादर आणि नाशिक या सगळ्या वर्कशॉप तुम्हाला पूर्ण माहिती येईल. एक छोट्या मिस कॉल आणि तुम्हाला यासाठी नोंदणीची वगैरे काहीच गरज नाही आहे. हे सगळे वर्कशॉप्स फ्री आहेत. ओके. तुम्हाला तुम्ही डायरेक्टली ते वर्कशॉप्स तुम्ही अटेंड करू शकता. अगदी बरोबर. मला वाटतं की 4 युक्त्या तर तुम्ही सांगितल्यात पण तुमची मनाचं कवाडं देखील तुम्ही उघडी ठेवली पाहिजेत. तुम्ही डोळे उघडे ठेवले पाहिजेत. आपल्या आजूबाजूला काय घडते ते देखील तुम्ही अगदी सूक्ष्मतेने ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. ते देखील तिथं महत्त्वाचं आहे. अगदी थोडा वेळ राहिला आहे. जाता आता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल की आर्थिक प्रगती साधायची असेल हा गड सर करायचा असेल तर त्यासाठी आणखी कुठल्या गोष्टी मूलभूत गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट स्वतः मी जी फॉलो केली तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं आणि हां आणि जगाचा एक ठीक आहे पण करा स्वतःच्या मनाचा. आज होतं असं की आज समजा सर तुम्ही जर बोलता की मला काहीतरी करायचं मी तुम्हाला तो नको सर तुम्ही असं नको करू तुम्हाला जमणार नाही ह्याचा अर्थ मी काय बोलतो मला जमणार नाही. ओके. अनेकदा आपल्या स्पेशली मराठी माणसं असं होतं म्हणजे अनेकदा मी पाहिलं म्हणजे जर आपला नेबर असेल जर त्याला त्या गोष्टी माहित नव्हतं तर तू करू नको हे आणि म्हणा ना भले त्याला वाटत हा चांगला करतो तो आपल्याला खाली घ्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही स्वतःवर विश्वास आज जेव्हा मी पण जेव्हा या गोष्टी करायचा प्रयत्न मला भरपूर लोकांनी म्हटलं अरे नको करू शेअर बाजार आहे वगैरे पण मी आज केलं आणि त्यामध्ये यश गाठलं. तर स्वतःवर विश्वास ठेवा. जे तुम्ही ध्येय निवडाल त्याच्यावर फोकस राहा आणि त्या आयडियावर भरपूर काम करा आणि डेफिनेटली तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. अगदी बरोबर. म्हणजे कल्पना तुमच्याकडे जवळ ठेवू नका. कल्पना असेल तर ती कोणाला तरी सांगा किंवा स्वतः तिची अंमलबजावणी करा. ते देखील महत्त्वाचं आणि मला वाटतं कल्पनेला मेहनतीची देखील तितकीच जोड असली पाहिजे. बरोबर. म्हणजे युक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळवायचं असेल तर युक्ती असून चालणार नाही. थोडं मार्गदर्शन पण गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं वर्कशॉपमध्ये येणं गरजेचं आहे. मला वाटतं वर्कशॉपला येण्यासाठी आणखी काही गोष्टी आपण प्रेक्षकांना सांगूया की त्यासाठी नोंदणीची देखील गरज नसते. नक्कीच. काहीच नोंदणीची गरज नाही. कुठली फी नसते. कुठली फीस पण नाही. तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. मोफत आहेत वर्कशॉप. फक्त आमच्या नंबरवर एक मिस कॉल द्या आणि तुम्हाला सगळे जे व्हेन्यूज आहेत दादर ठाणे पुणे कोल्हापूर आणि नाशिक या सगळ्यांची तुम्हाला ॲड्रेस येतील. जेव्हा आपण इव्हन नाशिकला जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा तुम्हाला एक अजून 1-2 आठवडे लागतील नाशिकमध्ये सेशन व्हायला. त्याचे देखील तुम्हाला पूर्ण डिटेल्स येऊन जातील. अगदी बरोबर. मग आपल्या वर्कशॉपमध्ये या सगळ्या युक्त्या आपल्याला तिथं पाहायला मिळतील. बरोबर. आणि कुठल्याही वयोगटातले कोणीही तुमचं वर्कशॉप अटेंड करू शकतं आणि आर्थिक प्रगतीसाठी ज्या युक्त्या आहेत त्या इथं येऊन युक्त्या काय आहेत त्याची ऐकून त्याची अंमलबजावणी करायला देखील तुमची टीम मदत करत असते. अगदी बरोबर. आलात तुम्ही इथं आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर चर्चा केलेली. आपण मला वाटतं युवा वर्गाला आपला कार्यक्रम नक्कीच आवडला असेल. पुन्हा आपण भेटणार आहोत आणि पुढच्या वेळी नवीन विषय असणार आहेत त्याबद्दल धन्यवाद. पासवर्ड श्रीमंतीच्या या खास कार्यक्रमात इथं थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.